कोशिंबीर बनवणं अगदी सोपं आहे. काकडी बारीक कट करून घ्यायची, थोडासा कांदा आणि थोडासा टोमॅटो, एखाद दुसरी हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर कट करून घ्यायचं आहे. आता मी इथे एक काकडी कट करून घेतलेली आहे, त्याच्यासाठी अर्धा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. अर्धा किंवा मग छोटा एक कांदा कट केला तरी चालेल. एक छोटा टोमॅटो कट केलेला आहे. हिरवी मिरची घेतलेली आहे, एक हिरवी मिरची आहे बारीक कट करून घेतली आहे. आणि कोथिंबीर, कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार किती पाहिजे ते तुम्ही घ्या. हे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. आता यात मी अगदी थोडं पाव चमचा चवीपुरतच मीठ घेणार आहे. दही आणि साखर टाकल्यानंतर जर थोडंसं कमी वाटलं तर तुम्ही नंतर परत घेऊ शकता, सुरुवातीलाच खूप नको टाकायला. मी या ठिकाणी एका काकडीसाठी 4 चमचे पिठी साखर घेत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला अजून गोड हवी असेल, चव बघितल्यानंतर गोड वाट हवी असेल तर गोड अजून पिठी साखर टाकू शकता, किंवा तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर 4 चमचे किंवा त्याच्यापेक्षा कमी तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. पिठी साखर आणि मीठ टाकल्यानंतर त्याला जरा पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे. मीठ टाकल्यानंतर कोणत्याही भाजीला किंवा पाणी हे सुटतंच, आणि पिठी साखरसुद्धा त्याच्या ओलाव्यामुळे लगेच लिक्विड झालेली आहे. त्याचा अंदाज घेऊन आपल्याला दही टाकायचं आहे. दही खूप नाही टाकायचे, दही कोशिंबिरीच्या अंदाजानेच टाकायचे. मी या ठिकाणी 2 चमचे किंवा कमी जास्तीला आपण एखादा चमचा वाढवू शकतो. जर खूप टाकलं दही तर खूप पातळ होईल, त्याचा चमचा तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. अशा प्रकारे आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. खूप छान लागते आणि बिर्याणी म्हटलं की कोशिंबीर ही पाहिजेच.